प्रेक्षकांच्या लाडक्या पुढारे न्यूजची वर्षपूर्ती. वर्षपूर्तीच्या निमित्तानं पुढारे न्यूज महासमीट. दिग्गज नेते आणि मान्यवरांचं दिवसभर विचार मंथन. नवी मुंबई विमानतळ 8 ते 10 महिन्यात सुरू होणार, तर पुण्याच्या विमानतळाचं काम लवकरच पूर्ण होणार. पुढारे न्यूजच्या समिटमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. दिल्लीतील हायकमांडनं परवानगी दिल्यास राज्यामध्ये कमी जागा असणाऱ्या पक्षाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो. पुढारीच्या महासमीटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणेंचं पुढारी न्यूजला अजब उत्तर. तुमच्या भावना दुखावल्या गेल्या का? उगाच भावनिक बोलू नका, राणेंचं संतापजनक वक्तव्य. 29 सप्टेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आमरण उपोषण करणार. जरांगे पाटलांचा राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम. ओबीसीतून आरक्षण घेण्यावर जरांगे ठाम. पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं राणेंविरोधात आंदोलन. राणे पितापुत्रांच्या फोटोंना जोडे मारून निषेध. कालच्या राड्यानंतर ठाकरेंची सेना आक्रमक. शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप. काल पोलिसांवर गुंड थुंकले, शिव्या दिल्या. वर्दीचा सन्मान करता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक. राज्यभरात अजित पवारांच्या पक्षाचं मौन आंदोलन. फॉरेन्सिक टीमकडून राजकोट किल्ल्यावर पुन्हा पाहणी. पुतळा कसा पडला याची पडताळणी सुरू. किल्ल्यावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा. 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण. आणि पासपोर्ट अर्जाची पुढची सेवा 5 दिवस बंद राहणार. तांत्रिक कामांसाठी 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत सेवा बंद राहणार. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. Oh, 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 oh.